welcome students. Aaj apan aldehydes, ketones and carboxylic acid. Aldehydes, ketones and carboxylic acid. Kya topic mandle? Chemical reaction paanar ho. Chemical reactions of aldehydes and ketones. Aldehydes and ketones. And ketones. आता यामध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये काही रिएक्शन पाहिले होते त्यामध्ये ऍडिशन रिएक्शन यामध्ये रिएक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन ऍडिशन रिएक्शन सबस्टिट्यूशन रिएक्शन ऍडिशन रिएक्शन एलिमिनेशन रिएक्शन आता सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय की तो जो रिएक्टंट आहे त्या रिएक्टंट मधला एखादा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हा रिप्लेस करणे आणि त्याच्या ठिकाणी दुसरा एखादा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हा सबस्टिट्यूट करणे त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणतो आपण आणि ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय की ज्या ठिकाणी डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं किंवा ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन हे डबल बॉन्ड मध्ये किंवा सिंगल बॉन्ड मध्ये होत असते म्हणजे थोडक्यात ते ऍड होतं डबल बॉन्ड मध्ये किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये ऍड होतं त्या रिएक्शनला आपण ऍडिशन रिएक्शन असं म्हणतो त्यानंतर एलिमिनेशन रिएक्शन म्हणजे काय दोन शेजारच्या कार्बन ऍटम चे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हे रिमूव्ह होतात एलिमिनेट होतात आणि त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो त्याला जनरली आपण एलिमिनेशन रिएक्शन असं म्हणतो आता यामध्ये ऍडिशन रिएक्शन कार्बोनिल कंपाउंड आहे हायड्रेट केटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे कार्बोनिल कंपाउंड आहे म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ऍडिशन रिएक्शन होते आता यामध्ये आपण याच्या अगोदर रिएक्शन पाहिली होती ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड हायड्रोजन सायनाइड ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड व्हेन हायड्रोजन सायनाइड इज ऍडेड इन aldehydes or ketone kiwa hydrogen cyanide which on reacts with aldehydes and ketone to gives corresponding cyanohydrin to gives corresponding cyanohydrin aldehyde to gives aldehyde cyanohydrin ketone to gives ketone cyanohydrin ata for example acetaldehyde which on reacts with hydrogen cyanide to gives acetaldehyde cyanohydrin ketone like acetone which on reacts with hydrogen cyanide to gives acetone सायनोहायड्रिन एसिटोन सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट होतो आता यामध्ये पहा आपण अस्टरलेटचा एग्जांपल घेऊया CH3C OH अस्टरलेट हे तर कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि नंतर याची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड बरोबर जर केली तर त्या ठिकाणी प्रोडक्ट काय होतो पहा हा CN आहे हा कार्बन ऍटमला अटॅच होतो हा CN कार्बन ऍटमला अटॅच होतो कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्डचा कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतो आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो आणि हा पॉझिटिव्ह हायड्रोजन हा ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट होतो CH3COH देन CN आणि H असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट होतो तसेच केटोनची रिएक्शन केटोन लाइक H2 केटोन लाइक एसीटोन CH3C डबल बॉन्ड O CH3 याला आपण केटोन लाइक एसीटोन म्हणतो एसीटोन व्हिच ऑन रिएक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड टू गिव्स सेम रिएक्शन यामध्ये कार्बोनिल कार्बनचा डबल बॉन्डचा कन्वर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होते आणि त्या ठिकाणी एसीटोन सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट होतो एसीटोन सायनोहायड्रिन अस्टरलेट व्हिच ऑन रिएक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड टू गिव्स अस्टरलेट सायनोहायड्रिन एसीटोन which on reacts with hydrogen cyanide to gives acetone cyanohydrin acetone cyanohydrin हा प्रोडक्ट होतो म्हणजे काय या डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होते आणि त्या ठिकाणी OH आणि CN या कार्बनला अटॅच होतो आता एक लक्षात ठेवा कुठलीही रिएक्शन जर पाहिली तर कार्बनला चार बॉन्ड आहेत का इथं डबल बॉन्ड असल्यामुळे हा CN अटॅच झाला की इथं हे 2 3 4 बॉन्ड आहेत आता इथं प्रोडक्ट मध्ये कार्बन 1 2 3 4 बॉन्ड आहे म्हणजे टेट्रावेलेंट हा कार्बन ऍटम आहे टेट्रावेलेंट कार्बन ऍटम आहे ठीक आहे आता त्यानंतर जशी ही ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड आहे तशी आपण दुसरी रिएक्शन पाहूया ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड सोडियम बाय सल्फाइड ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड
सोडियम बाय सल्फाइड NaH NaH SO3 सोडियम बाय सल्फाइड एडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड अल्डिहाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विद सोडियम बाय सल्फाइड प्रोड्यूस करस्पोंडिंग सोडियम बाय सल्फाइड अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड कीटोन व्हिच ऑन रिएक्ट्स विद सोडियम बाय सल्फाइड टू गिव कीटोन सोडियम बाय सल्फाइड कीटोन सोडियम बाय सल्फाइड म्हणजे काय जसं हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन आपण केली आणि त्या ठिकाणी सायनोहायड्रिन तयार झालं तसं या या ठिकाणी सोडियम सोडियम हायड्रोजन सल्फाइड किंवा सोडियम बाय सल्फाइड सोडियम बाय सल्फाइडची रिएक्शन त्या सोडियम बाय सल्फाइडला आपण सोडियम हायड्रोजन सल्फाइड असं म्हणतो आणि या सोडियम बाय सल्फाइडची रिएक्शन अल्डिहाइड बरोबर केली की अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड तयार होते आणि कीटोन बरोबर जर केली तर कीटोन सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट होतो कीटोन सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट होतो आता यामध्ये कीटोन आता फॉर एग्जांपल अल्डिहाइड आर सी डबल बॉन्ड ओ एच व्हिच ऑन रिएक्ट्स विद NaH SO3 NaH SO3 सेम रिएक्शन की बात इथं हा SO3 Na हा कार्बन आयटमला अटॅच होतो आणि कार्बन ऑक्सिजनचं डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि हा हायड्रोजन जे आहे हा हायड्रोजन डायरेक्ट ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी OH डबल बॉन्ड O चं कन्वर्जन OH मध्ये होतं आणि SO3 Na हा त्या कार्बन आयटमला अटॅच होतो टू गिव्स R एसिटाल्डिहाइड R OH SO3 Na SO3 Na आणि हा हायड्रोजन एसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड एसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट एसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड आता फॉर एग्जांपल R म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेऊया R म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेऊया मिथिल ग्रुप घेतला की एसिटाल्डिहाइड झालं एसिटाल्डिहाइड एसिटाल्डिहाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विद सोडियम बाय सल्फाइड एसिटाल्डिहाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विद सोडियम बाय सल्फाइड टू गिव्स एसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड एसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट होतो आपल्याला म्हणजे मी चेंज काय केलं पा फक्त इथं R च्या ठिकाणी CH3 लिहिलं CH3 लिहिलं की हे अल्डिहाइड कुठं झालं एसिटाल्डिहाइड हे अल्डिहाइड एसिटाल्डिहाइड झालं एसिटाल्डिहाइड फक्त इथं R च्या ठिकाणी CH3 लिहिलं हे हा प्रोडक्ट मिळाला एसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड एसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट मिळाला ठीक आहे आता इथं जर आपण एक्स्ट्रा असं की आपण जर मिथिलच्या ऐवजी इथिल लिहिलं C2H5 म्हणजे हा एसिटाल्डिहाइड नसून हा प्रोपॅनॉल्डिहाइड आहे प्रोपॅनॉल्डिहाइड प्रोपॅनॉल्डिहाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विद सोडियम बाय सल्फाइड टू गिव्स प्रोपॅनॉल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड प्रोपॅनॉल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट होतो प्रोपॅनॉल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड ठीक आहे आता ही अल्डिहाइड वरती रिएक्शन झाली आता यानंतर आपण कीटोन वरती रिएक्शन पाहूया कीटोन R C डबल बॉन्ड O R किंवा R डॅश सिंपल कीटोन किंवा मिक्स्ड कीटोन सिंपल कीटोन किंवा मिक्स्ड कीटोन ची रिएक्शन सोडियम बाय सल्फाइड NaH SO3 सोडियम बाय सल्फाइड टू गिव्स त्या कार्बनचं कार्बन कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन हे OH मध्ये होते म्हणजे पा R C OH R डॅश आणि SO3 Na एसिटोन सोडियम बाय सल्फाइड एसिटोन सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट होतो एसिटोन सोडियम बाय सल्फाइड व्हेन एसिटोन विथ सॉरी कीटोन व्हिच ऑन रिएक्ट्स विथ सोडियम बाय सल्फाइड टू गिव्स कीटोन सोडियम बाय सल्फाइड आता इथे R म्हणजे आपण दोन्ही R जर मिथिल ग्रुप घेतला CH3 CH3 मिथिल ग्रुप घेतला तर या ठिकाणी दोन्ही ग्रुप हे दोन्ही R हे मिथिल ग्रुप येतील CH3 आणि CH3 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 याला आपण एसिटोन सोडियम बाय सल्फाइड असं म्हणतो एसिटोन सोडियम बाय सल्फाइड एसिटोन सोडियम बाय सल्फाइड आणि समजा एक इथिल घेतला इथिल मिथिल कीटोन C2H5 CH3 C2H5 C डबल बॉन्ड O म्हणजे इथिल मिथिल कीटोन इथिल मिथिल कीटोन व्हिच ऑन रिएक्ट्स विथ सोडियम बाय सल्फाइड तो गिव्स फक्त या ठिकाणी इथिल मिथिल सोडियम बाय सल्फाइड जसं एसिटोन सोडियम बाय सल्फाइड तसं इथिल मिथिल सोडियम बाय सल्फाइड ठीक आहे आता यामध्ये पहा इथिल मिथिल कीटोनची रिएक्शन आपण पाहिली
action of sodium bisulfite on a lead antidote. आता actual ये आपल्याला पुस्तकामध्ये जनरल रिएक्शन दिलेले आहे आणि एसिटोनची रिएक्शन दिली फक्त आपल्या माहितीसाठी ही एक्स्ट्रा रिएक्शन दिलेली आहे ठीक आहे दिस इज नथिंग बट द एडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड आता यानंतर एडिशन ऑफ ग्रिग्नार रिएजेंट और रिएक्शन विथ ग्रिग्नार रिएजेंट ग्रिग्नार रिएजेंट आरएमजीएक्स ग्रिग्नार रिएजेंट रिएक्शन विथ ग्रिग्नार रिएजेंट आता ही रिएक्शन अतिशय महत्त्वाची आहे पहा ग्रिग्नार रिएजेंटची रिएक्शन कारण का जर फॉर्मल्डिहाइड बरोबर फॉर्मल्डिहाइड HCHO ग्रिग्नार रिएजेंटची रिएक्शन केली तर प्राइमरी अल्कोहोल तयार होते प्राइमरी अल्कोहोल त्यानंतर अल्डिहाइड अदर देन फॉर्मल्डिहाइड अल्डिहाइड अदर देन फॉर्मल्डिहाइड याची रिएक्शन ग्रिग्नार रिएजेंट बरोबर केली की सेकंडरी अल्कोहोल तयार होते आणि कीटोन कीटोनची रिएक्शन जर ग्रिग्नार रिएजेंट बरोबर जर केली तर त्या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल तयार होते टर्शियरी अल्कोहोल म्हणजे पहा ही किती महत्त्वाची रिएक्शन आहे कारण ग्रिग्नार रिएजेंटची एक रिएक्शन आपल्याला विचारली जाते म्हणून फॉर्मल्डिहाइड आणि ग्रिग्नार रिएजेंटची रिएक्शन जर पाहिली तर त्या ठिकाणी प्राइमरी अल्कोहोल तयार होते त्यानंतर अल्डिहाइड अदर देन फॉर्मल्डिहाइड अल्डिहाइड अदर देन फॉर्मल्डिहाइड रिएक्शन जर पाहिली आणि त्याची रिएक्शन ग्रिग्नार रिएजेंट बरोबर केली तर त्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल तयार होते आणि कीटोनची रिएक्शन ग्रिग्नार रिएजेंट बरोबर जर केली तर त्या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल तयार होते टर्शियरी अल्कोहोल ठीक आहे आता आपण फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन पाहूया ग्रिग्नार रिएजेंटची फॉर्मल्डिहाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ ग्रिग्नार रिएजेंट टू गिव्स फॉर्मल्डिहाइड HCHO HCHO किंवा याची कोड करूया आपण HC डबल बॉन्ड O HC डबल बॉन्ड O H फॉर्मल्डिहाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ ग्रिग्नार रिएजेंट लाइक मिथिल मॅग्नीशियम आयोडाइड मिथिल मॅग्नीशियम आयोडाइड ज्यावेळी ग्रिग्नार रिएजेंटची रिएक्शन असते त्यावेळी ती रिएक्शन इन प्रेझेंस ऑफ ड्राय इथर असते ड्राय इथर टू गिव्स ड्राय इथर टू गिव्स आता ही रिएक्शन कशी होते पहा हा मिथिल ग्रुप कार्बोनिक कार्बन ऍटम वाटायचे होतो आणि कार्बन ऑक्सिजनचं कन्वर्जन हे ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन मध्ये होतं आणि त्याला हा MGI वाटायचे होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऍडिशन प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स तयार होतो एडिशन प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स म्हणतो एच सी एच ओ ओ एम जी आय आणि हा सी एस सी एडिशन प्रोडक्ट व्हिच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस व्हिच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे रिएक्ट विथ वॉटर इन प्रेझेंस ऑफ डायल्यूट HCl और H2SO4 रिएक्ट विथ H2 water in presence of dilute HCl or H2SO4 to give us आता यामध्ये काय होतं पहा हा बॉन्ड ब्रेक होतो आणि ब्रेक होऊन वॉटर जो आहे ते वॉटर मधला H एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला OH अटॅच होतो आणि त्या ठिकाणी अल्कोहोल कुठलं तयार होते CH3CH2OH म्हणजे इथील अल्कोहोल CH3CH2OH इथील अल्कोहोल तयार होतो इथील अल्कोहोल आणि MGIOH प्लस इथिल अल्कोहोल हा प्रॉडक्ट होतो आणि हे इथिल अल्कोहोल जे आहे हे प्राइमरी अल्कोहोल आहे प्राइमरी अल्कोहोल म्हणजे फॉर्मल्डिहाइड पासून त्या ठिकाणी प्राइमरी अल्कोहोल तयार होते प्राइमरी अल्कोहोल ठीक आहे आता दुसरी रिएक्शन पाहूया अल्डिहाइड लाइक अल्डिहाइड घेऊया आपण अल्डिहाइड CH3 C double bond O H which on reacts with methyl magnesium iodide in presence of dry ether to gives आता कॉम्प्लेक्स काय होतो कॉम्प्लेक्स कसा तयार होतो CH3 C O M G I H CH3 CHOMGICS3 कॉम्प्लेक्स किंवा त्याला आपण ऍडिशन प्रोडक्ट म्हणतो हा मिथिल ग्रुप जो आहे तो हा कार्बोनिक कार्बन ऍटम अटॅच होईल त्या कार्बन ऑक्सिजनचं कन्वर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होत आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल आणि त्याला हा MGI हा ऑक्सिजनला अटॅच होईल त्यामुळे CH3 CH
आणि हा मिथाइल ग्रुप अटॅच झालेला आणि OMGI कॉम्प्लेक्स व्हिच ऑन एसिड हायड्रोलिसिस व्हिच ऑन एसिड हायड्रोलिसिस टू गिव्स एसिड हायड्रोलिसिस टू गिव्स हा बॉन्ड ब्रेक होईल आणि बॉन्ड ब्रेक होईल एका बाजूला हायड्रोजन दुसऱ्या बाजूला OH वॉटर मधला आणि त्या ठिकाणी सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल तयार होईल CH3CH OH आणि CH3 प्लस MgI OH MgI OH हा फायनल प्रोडक्ट होईल MgI OH वेर अरे लाइक एस्टर गैस व्हिच ऑन रिएक्ट्स विद मिथिल मैग्नीशियम हाइड्राइड इन प्रेजेंस ऑफ ब्राइट टू गिव्स कॉम्प्लेक्स व्हिच ऑन एसिड हाइड्रोलिसिस टू गिव्स सेकेंडरी प्रोपिल अल्कोहोल सेकेंडरी प्रोपिल अल्कोहोल मी सुरुवातीला सांगितलं होतं पा अल्डिहाइड लाइक फॉर्मल्डिहाइड ची रिएक्शन जर केली तर फॉर्मल्डिहाइड पासून आपल्याला प्राइमरी अल्कोहोल तयार होतो फॉर्मल्डिहाइड पासून प्राइमरी अल्कोहोल तयार होतो आणि अल्डिहाइड अदर देन फॉर्मल्डिहाइड अल्डिहाइड अदर देन फॉर्मल्डिहाइड याच्यापासून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार होतो सेकंडरी अल्कोहोल तयार होतो आता त्यानंतर आपण टर्शियरी अल्कोहोल पाहूया प्रिपरेशन ऑफ टर्शियरी अल्कोहोल किंवा ऍक्शन ऑफ ग्रिग्नार एजंट ऑन किटो लाइक एसीटोन एसीटोन ची रिएक्शन पाहूया एसीटोन किटोन लाइक एसीटोन CH3 C double bond O CH3 एसीटोन व्हिच ऑन रिएक्ट्स विथ मिथिल मैग्नीशियम आयोडाइड मिथिल मैग्नीशियम आयोडाइड इन प्रेजेंस ऑफ ड्राई ईथर टू गिव्स ड्राई ईथर टू गिव्स कॉम्प्लेक्स हा मिथिल ग्रुप जो आहे हा कार्बनिक कार्बन ऍटम ला अटॅच होतो या डबल बॉन्डचा कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होते आणि त्याला MgI हा ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो आपल्याला CH3 CCH3 CH3 ऍडिशन प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स म्हणतो आपण त्याला OMGI OMGI ऍडिशन प्रोडक्ट आणि या ऍडिशन प्रोडक्टचं नंतर ऍसिड हायड्रोलिसिस केलं व्हिच ऑन रिएक्ट्स विथ वॉटर इन प्रेजेंस ऑफ डायल्युट ऍसिड डायल्युट ऍसिड लाइक HCl और H2SO4 टू गिव्स आता यामध्ये काय होतं पा हा बॉन्ड ब्रेक होतो आणि ब्रेक होऊन एका साइडला हायड्रोजन आणि या साइडला ऑक्सिजन आणि टर्शियरी अल्कोहोल टर्शियरी ब्यूटिल अल्कोहोल प्रोडक्ट होतो आपल्याला CH3 C OH CH3 CH3 टर्शियरी ब्यूटिल अल्कोहोल प्लस MgI OH प्लस MgI OH हा प्रोडक्ट होतो फायनल प्रोडक्ट टर्शियरी अल्कोहोल टर्शियरी ब्यूटिल अल्कोहोल हा प्रोडक्ट होतो ठीक आहे आता यामध्ये पहा जसं आपण अल्डिहाइड इथं एसिटाल्डिहाइड घेतलं एसिटाल्डिहाइड नंतर जर प्रोपॅनॉल्डिहाइड घेतलं तर प्रोपॅनॉल्डिहाइड घेतलं तर त्या ठिकाणी सेकंडरी ब्यूटिल अल्कोहोल तयार होईल प्रोपॅनॉल्डिहाइड घेतलं तर त्या ठिकाणी सेकंडरी ब्यूटिल अल्कोहोल तयार होईल त्यानंतर इथं आपण अल्डिहाइड लाइक मिथिलच्या ऐवजी जर प्रोपिल ग्रुप घेतला ब्यूटराल्डिहाइड घेतलं तर त्या ठिकाणी सेकंडरी पेंटिल अल्कोहोल तयार होईल तसंच इथं एसिटोन घेतलं एसिटोनचं कन्वर्जन टर्शियरी ब्यूटिल अल्कोहोल म्हणजे झालं समजा इथिल मिथिल किटोन घेतलं इथिल मिथिल किटोन घेतलं तर त्या ठिकाणी टर्शियरी ब्यूटिलच्या ऐवजी टर्शियरी पेंटिल अल्कोहोल तयार होईल टर्शियरी पेंटिल अल्कोहोल म्हणजे पहा एक रिएक्शन जर आपण पाहिली तर याच्यावर आपल्याला अनेक रिएक्शन तयार करता येतात एक रिएक्शन जर व्यवस्थित समजले तर त्याच्यावरून आपल्याला अनेक रिएक्शन तयार करता येतात आणि त्या तयार करता आल्या पाहिजेत तरच ते आपल्याला व्यवस्थित समजलं असा अर्थ होतो बा रिएक्शन पाठ करायचे नाही रिएक्शन आपल्याला समजून घेऊन त्याच्यावरून दुसरे रिएक्शन तयार करता आले पाहिजे तरच त्या रिएक्शन आपल्याला व्यवस्थित लिहिता येतात ओके धन्यवाद